सांगायचं होतं की वेळ भेटला तर या ह्या मंदिरामध्ये. अमरजाई देवी म्हणून आहे मंदिर आणि तुम्हाला थोडंफार व्ह्यू दाखवते इकडचं. चला मस्त आहे, आवडेल तुम्हाला. हां, इथं गणेशाचं पण मंदिर आहे बघा, फारच अप्रतिम आहे. व्ह्यू वगैरे मस्त आहे इकडे. वेळ भेटला तर या. झाडी वगैरे हिरवळ मस्त आहे एकदम. गर्दी राहते पण मी आले आहे आत्ता, आय थिंक मी 11 वाजता आले आहे, त्यामुळे मी ना गर्दी नाही आहे तोपर्यंत म्हटलं जावं. आता हे बघा, राधाकृष्ण त्याचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे अजून इकडे एक आहे अमरजाई प्रसन्न म्हणून. बाकी इकडच्या साईडहून पण तुम्हाला बरंच काही दिसेल. अगोदर मी थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवते आहे तुम्हाला, त्याच्यानंतर इथून वरती गेल्यानंतर पण त्या साईडहून पण देवीच्या दर्शनासाठी जाता येतं. त्याच्यानंतर वरती फुलांची वगैरे झाडं आहेत आणि इकडे समोर असं हायवे आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये. आणि आपण चाललो आहोत मंदिरामध्ये, मुख्य मंदिर आहे तिथं. ओके, सो आपण आलो आहोत मंदिरामध्ये. मुलींची झोप चालू आहे आणि हे मुख्य मंदिर, ही देवीची मूर्ती आहे आतमध्ये. आणि हा एक अंदर असा व्ह्यू आहे. मस्त आहे. त्या साईडहून पण एक दरवाजा आहे. हे बघा, वरून पाहिल्यानंतर हे असं व्ह्यू आहे हा. आणि या तुम्ही नक्की या भेट देण्यासाठी. मला तर खूप आवडलं आहे हे मंदिर आणि तुम्हाला मी दाखवलं जसं की इकडून पण वरती जाता येतं. ह्याच्याच पुढे थोडंसं पुढे गेलं की घोराडेश्वर म्हणून येतं. त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेन, कधी वेळ मिळाला तर मी येईन. आणि हे बघा, खूप छान आहे. थोडं हे कोरोनाच्या काळामुळे जरा मंदिराची थोडी साफसफाई, आजूबाजूचा परिसर थोडा साफसफाई केलेला नाही आहे, नाहीतर तिथे स्वच्छता असते. मागे मी आली होती तेव्हा खूप स्वच्छता होती. आणि हा असा व्ह्यू आहे. इकडून पाहिलं तर वरतून पण हे बघा अशा प्रकारे दिसतंय मंदिर. फ्रेंड्स, जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं काल की मी व्हिडिओ चांगले अपलोड करेन, तसं की मी आज तुमच्यासाठी इथे मावळ तालुक्यातील अमरजाई मंदिर आहे त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्याचं थोडंफार शूट केलेलं आहे मी आणि थोडेफार आजूबाजूचे व्ह्यू घेतलेले आहेत. आणि थोडं पुढे अजून जाईन मी, थोडं दाखवेन मी थोडा व्ह्यू वगैरे तुम्हाला. आणि देवीचं वगैरे मी तुम्हाला वरती मंदिर पण दाखवलेलं आहे आणि ते पण पहा. त्याच्यानंतर मी थोडी
गर्दी नाही आहे ह्या टाईममध्ये चाललेली आहे, नाहीतर या ठिकाणी गर्दी वगैरे राहते आणि कोरोनाच्या काळामुळे आपण थोडं गर्दीच्या ठिकाणी न गेलेलंच बरं. थोडं वेळ वगैरे बघून यायचं, थोडं सकाळी आलं किंवा संध्याकाळी आलं त्यावेळी ह्या ठिकाणी गर्दी राहते. बाकी हा मी किती आता 10-11 दरम्यान आलेले आहे आणि एवढी गर्दी नव्हती इथं. पाठीमागे गेल्या महिन्यामध्ये यात्रा झाली ऑक्टोबरमध्ये इथं देवीची, दुर्गा देवीचे उपवास असतात त्या टायमाला आणि इथं खूप मोठी यात्रा भरते. तर त्या दरम्यान पण खूप मोठी गर्दी राहते इथं. तर वेळ मिळाला तर या नक्की. सो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मी चाललेली आहे आता पुढे. पुढे पण तुम्हाला असंच खूप काही दाखवेन. आणि हे बघा, हे अशा प्रकारे आहे आणि या नक्की या. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही म्हणाल की कोरोनाचं वगैरे बोलते आणि मास्क नाही घातलेला, तर हा मी आता तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मी मास्क काढलेला आहे. आणि पुढं गेलं की मी ज्यावेळी गर्दीच्या ठिकाणी जाते त्यावेळी तर मी मास्क घालतेच. सो आत्ता मी एकटी आहे आणि माझ्या आजूबाजूला कोण नाही आहे म्हणून नाही घातलेला, मी काढलेला आहे. आणि चला, दर्शन वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आपलं आणि आपण पुढे जाऊ. पुढे अजून तुम्हाला थोडं व्ह्यू दाखवते. बाय. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सो पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगसोबत. बाय फ्रेंड.